बिग बॉस हा रियालिटी शो म्हटलं की वाद विवाद धमाल मस्ती प्रेम फ्रेंडशिप आलंच. बिग बॉस शोचा मोठा चाहता वर्ग असून अनेक जण या शोला फॉलो करतात. बिग बॉस मराठीचा तिसरा सीझनही प्रचंड गाजला होता. या शो मधील कलाकार सुद्धा चांगलेच चर्चेत राहिले. अद्यापही त्यांची लोकप्रियता वाढत असून ते सतत चर्चेचा विषय ठरत असतात. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामधील स्पर्धक अभिनेत्री सोनाली पाटील देखील कायमच चर्चेत असते. तिच्या सुंदरतेने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मध्यंतरी तिने ब्रेक घेतला होता, पण आता पुन्हा ती प्रेक्षकांचं मन जिंकायला सज्ज झाली. सोनाली पाटील लवकरच मराठी मालिकेमध्ये दिसणार आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. सोनाली लवकरच सन मराठीवरील गजानन महाराज या मालिकेत नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी ती स्वतःला भाग्यवान समजते. तिने सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटलंय की वेळ दुपारची अचानक सुवर्णाताईचा कॉल आला, काय करतेस ग? सन मराठी सिरियल गजानन महाराजच्या सिरियलमध्ये एक ट्रॅक येतोय, वन डे आहे आणि कॅरेक्टर आहे सीता. हे ऐकल्यानंतर कोण नाही म्हणायची हिंमत करेल, इतकी सुंदर सिरियल आणि त्या सिरियलमध्ये आपण असे कॅरेक्टर करणार आहोत जे आपल्यासाठी आदर्श आहे, ज्यांना आपण पूजतो. मला वाटतं कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीसाठी हे स्वप्न असेल की आपण सीता साकारणं आणि सीता करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते. त्यामुळे हे एक दिवस असो किंवा एक तास, या सिरियलला नाही हा शब्द म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. गजानन महाराजांची सेवा म्हणून हे तुमच्यासाठी माझ्याकडून काहीतरी वेगळा प्रयत्न, प्रेम आणि आशीर्वाद असू द्यात. तिच्या या पोस्टमुळे तिचे चाहते भलतेच खुश झालेत. या पोस्टवर त्यांनी सोनालीवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय. बऱ्याच काळानंतर सोनाली आता नवीन भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे तिला या मालिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते सुद्धा प्रचंड खुश झालेत. दरम्यान बिग बॉस शो मध्ये विशाल आणि सोनालीची हटके केमिस्ट्री आणि त्यानंतर त्यांच्यात झालेला वाद सुद्धा प्रचंड चर्चेत आला होता. बिग बॉस मध्ये दोघांचाही मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतरही सोनाली नेहमीच चर्चेत राहिली. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात. आता बिग बॉसचा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी होण्याआधी सोनालीने वैजू नंबर वन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ही तिची छोट्या पडद्यावरची पहिली मालिका होती. त्यानंतर सोनालीने देवमाणूस मालिकेत वकिलाची भूमिका सुद्धा केली होती. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.